अंबड परिसरातील चुंचाळे शिवारात भाजपच्या संपर्क कार्यालयाबाहेर काही समाजकंटकांनी हुलडबाजी करीत फटाके फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी एका राजकीय पदाधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली आहे, तर याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यशवंत शंकरराव पवार यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. रात्री 11:30 वाजेच्या सुमारास एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व संशयित बाळा नागरे व त्यांच्या समेत असलेल्या 5-6 जणांनी पवार यांच्या घराच्या भिंतीलगत आरडाओरड करीत फटाके फोडले. तसेच काहींनी त्यांच्या घरावर व दुकानावरही फटाके फेकले. त्यानंतर आरडाओरड करून संशयित हे तेथून पळून गेले. त्यानंतर याच संशयितांनी संदीप नरहरी तांबे यांच्या भाजप संपर्क कार्यालयाबाहेर शटरजवळ पुन्हा फटाके फोडले. यावेळी संशयितांनी शिवीगाळ करीत पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची माहिती मिळताच पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे हे करीत आहेत.